नागपुर में बढ़ रहे ड्रग्स के मायाजाल में आए दिन नए अपराधी पुलिस के हाथ लग रहे हैं। ताजा मामला काटोल रोड स्थित मध्यवर्ती पुलिस मोटर वाहन विभाग के समीप दो लोग गांजा बेचने आने वाले हैं इसका है। तय योजना के तहत क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने मौके पर दबिश देकर युवकों से 1 किलो 911 ग्राम गांजा बरामद किया। पकड़े गए युवकों में आकाश खांडेकर शरद भोयर का समावेश है। क्राइम ब्रांच युनिट 2 पथकातील कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काटोल रोड मध्यवर्ती पोलीस मोटर परिवहन विभाग वर्कशॉपच्या जवळ काही लोक संध्याकाळी ते रात्रीच्या वेळात गांजा विक्री करता येणार आहेत। त्या बातमीची शहानिशा करण्याकरिता संपूर्ण पथक हे संध्याकाळपासून विभागामध्ये पेट्रोलिंग करीत होते आणि अंदाजन 9 वाजताच्या सुमारास नमूद वर्णनाचे संशयित इसम संशयित वाहनासह मध्यवर्ती मोटर परिवहन विभाग वर्कशॉपच्या जवळ थांबलेले आम्हाला आढळले। त्यामुळे त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याजवळ एकूण 1 किलो 911 किलोग्रामचा गांजा मिळून आलेला आहे आणि त्या संबंधाने क्राईम ब्रांच युनिट 2 पथकाने कारवाई केलेली आहे। हा जो गांजा आहे हा बाळगणारे आरोपींचे नाव आकाश खांडेकर आणि शरद भोयर अशी असून ही मूळची कुही मांढळ चे मुलं आहेत आणि हे काही 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून नागपूर या ठिकाणी राहून त्यांचं कामकाज करत आहेत आणि ह्या संपूर्ण कारवाईमध्ये क्राईम ब्रांच युनिट 2 API श्री गजानन चांभारे आणि त्यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल गजानन कुबडे, हेड कॉन्स्टेबल नरेश तुमडाम, हेड कॉन्स्टेबल दिनेश डवरे, महेंद्र सडमाके, सुनील कुवर, संदीप पांडे, संदीप चंगोले, प्रवीण शेळके, अर्जुन यादव, सुरेश तेलेवार हे सर्व आमचे कर्मचारी आणि संपूर्ण पथक सामील होते हैं।